काँग्रेस नेत्यांनी मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या मार्गदर्शनात पुढे मविया वाटचाल करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री नसीम खान, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी देखील पवारांची भेट घेतली. घड्याळानं काटा काढला की काट्यानं घड्याळ काढला असा मार्मिक सवाल केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. जे काही घडतंय ते सगळं पवारांनीच पेरलंय असा संशय त्यांनी बोलून दाखवलाय. राज्यात फोडाफोडीची सुरुवात ही पवारांनीच केली आणि आता शेवट त्यांच्याकडे झाला असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. खातेवाटपासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. अजित पवार अर्थमंत्री होणार अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तर अर्थ सहकार खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची एक शक्यता आहे. मात्र खाते वाटपाबाबत मतमतांतर असू शकतात असं अजित पवारांनी सांगितलं. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस घेतलंय. त्यामुळे खात्यांवरून मतभेद असल्याची चर्चा रंगली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता शिंदे गटाची खदखद समोर येऊ लागली आहे. नाराज होऊन काय करणार, आता आहे ती परिस्थिती स्वीकारावी लागेल असं म्हणत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी एक प्रकारे नाराजीचीच कबुली दिली. आता अर्धी पाव भाकरीच मिळणार असं सूचक विधानही त्यांनी केलं. अजित पवारांच्या प्रवेशानं नाराज झालेल्या भाजप नेत्यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस समजूत करतात. अजित पवार हे अचानक शिंदे फडणवीस सरकारमध्ये आल्यानंतर अनेक भाजप नेते हे नाराज झालेत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून या नाराजांची समजूत काढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे नागपूरहून तातडीनं मुंबईला परतले. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी नागपूरला आलेले शिंदे नागपूरमध्ये राहणार होते. मात्र राष्ट्रपतींच्या स्वागतानंतर अचानक मुंबईला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदेगट नाराज असल्याच्या चर्चा असताना शिंदे मुंबईला परतल्यानं चर्चा रंगल्या. सह्याद्रीची उंची म्हणजे